सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्रात सुरेश भाऊ शेंडे दूध संघाची यशस्वी वाटचाल. अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली आमची प्रतीक दूधची दर्जेदार उत्पादने. दूध, दही, ताक, लस्सी, श्रीखंड, आम्रखंड, बासुंदी, खवा, पेढा, तूप, पनीर व इतरही. तर एक वेळ अवश्य भेट द्या आमच्या प्रतीक दूध या शॉपीला. आमच्या शाखा विटा लेंगरे, खानापूर पलूस, किर्लोस्करवाडी, कुंडल, कडेगाव, कसबे, डिग्रज, बुंदी, कराड, सांगली यांसह सातारा, पुणे, मुंबई या ठिकाणी. अधिक माहितीसाठी संपर्क साधा सुरेश भाऊ शेंडे दूध संघ प्रायव्हेट लिमिटेड, लेंगरे, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. संपर्क 83 90 12 37 23 0 23 47 24 74 74. गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जग कोविड 19 महामारीने मोठ्या विवंचनेत असल्याने अनेक मानवी दैनंदिन गोष्टीवर निर्बंध आलेत. याचा फटका रक्तदान शिबिरांनाही बसलाय. लोकांना एकत्र येण्यावरचे निर्बंध व कोरोनाच्या भीतीमुळे रक्तदान शिबिरांची संख्या घटलीय. तर दुसऱ्या बाजूला अनेक रुग्णांना वेगवेगळ्या आजारामध्ये लागणाऱ्या रक्ताची मागणी वाढताना दिसत आहे. त्यामुळे विविध रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. दुसऱ्या बाजूला 1 मे पासून 18 वर्षे वयापुढील तरुणांना पण कोविड प्रतिबंधक लसीकरण सुरू केलं जाणार आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार लसीकरणानंतर किमान 30 दिवस रक्तदान करू नये असे सांगण्यात येते. याचाही परिणाम म्हणून मे व जून मध्ये मोठ्या प्रमाणावर रक्तटंचाई होऊ शकते. या सर्व गोष्टींचा विचार करून रोटरी क्लब ऑफ विटा सिटीने शनिवार दिनांक 1 मे या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन केले. विटा यंत्रमाग संघ मायनी रोड विटा येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत आयोजित केलेल्या या शिबिरामध्ये सहभागी होऊन हा सामाजिक उपक्रम यशस्वी करावा असे आवाहन विटा रोटरी परिवाराच्या वतीने करण्यात आले. चंद्रकांत जाधव, 7 स्टार न्यूज, विटा.